वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब आता आणखी एका कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहे. त्यांनी आपल्या घराचा पत्ता म्हणून ज्या कंपनीचा पत्ता दिला ती कंपनी लिलावात काढली जाते. काय आहे हे नेमकं प्रकरण ते जाणून घेऊयात. पिंपरी चिंचवडच्या MIDC भूखंडावर उभी असलेली ही थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ही कंपनी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे. पण आता खेडकर कुटुंबाप्रमाणे ही कंपनी देखील वादात सापडली आहे आणि त्यामुळेच कंपनीचा थेट लिलाव होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाकडनं खेडकर यांनी एक अपंगत्वाचा दाखला मिळवला होता आणि हा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी एक रेशन कार्ड आणि त्याचबरोबर रहिवासी असल्याचे पुरावे दिले होते. मात्र त्या रेशन कार्डवर जो पत्ता आहे तो कोणत्याही निवासी बांधकामाचा किंवा मिळकतीचा नव्हता, तर तो तळवडे परिसरातील या कंपनीचा पत्ता होता. महत्त्वाचं म्हणजे याच कंपनीचा पत्ता देऊन पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं होतं. इतकंच नव्हे तर आधार कार्ड आणि रेशन कार्ड सुद्धा काढलं होतं. पण त्यांनी दिलेला पत्ता हा रहिवासी इमारतीचा नसून या कंपनीचा असल्याचं उघड झालं आणि खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आला. पण आता ही कंपनी देखील कारवाईच्या कचाट्यात अडकली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत त्यांनी कर भरलेला दिसतोय. त्याच्यानंतर बहुतेक ती कंपनी बंद असावी. त्याच्यानंतर 2 वर्ष त्यांनी कर भरलेला नव्हता. त्या थकित करापुढे आपण त्यांना जप्तीपूर्व नोटीस ही बजावलेली होती. आता त्यांना आपण जप्ती अधिपत्र हे बजावलेलं आहे. आता हे जप्ती अधिपत्र बजावून 21 दिवस झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन त्या संदर्भात आपल्याला कारवाई ही निश्चित स्वरूपात करता येईल. धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. कंपनीकडे लाखो रुपयांचा कर थकल्यानं ती सील करण्यात आली आहे. पण हा कर वेळेत न भरल्यास कंपनीचा लिलाव करणार असल्याचं महापालिकेच्या करसंकलन विभाग प्रमुखांनी स्पष्ट केलंय. या संदर्भातला कमिशनर डिसेबिलिटीने कलेक्टर पुणेला एक पत्र लिहिलं होतं आणि कलेक्टर पुणेने तो पत्र YCM ससून हॉस्पिटल, ऑन सिव्हिल हॉस्पिटल आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि PMC चे हेल्थ डिपार्टमेंट त्यांना सर्वांना एक पत्र असा इश्यू करण्यात आला होता की जर काही सर्टिफिकेट वगैरे इश्यू करण्यात आले असेल तर त्यांची सत्यताची पडताळणी करून अहवाल पाठवण्यात यावा. एकीकडे मनोरमा खेडकरांच्या या कंपनीचा लिलाव करण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागानं हालचाली सुरू केल्या तर दुसरीकडे पूजा खेडकरांचं अपंग प्रमाणपत्रही नियमबाह्य पद्धतीनं दिलं गेल्याचा आरोप होतोय. याचीही उच्चस्तरीय चौकशी होतीय. त्यामुळे कर न भरल्यास पूजा खेडकरांशी संबंधित या कंपनीचा लिलाव होईल तर दुसरीकडे दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत त्या दोषी आढळल्या तर त्याचं उत्तरही खेडकरांना द्यावं लागणार आहे. एकूणच दिवसेंदिवस पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात जात असल्याचं दिसून येत आहे. पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, News18.